जन्माला आल्यानंतर परमार्थ क्षेत्रामध्ये भगवंत आपलासा करीत असताना भाव किती महत्त्वाचा आहे याचे निरूपण केलं आणि दत्तनामाचं चिंतन करीत असताना कसं करावं भावान भावे मना भावान काय मना तर पुढे सांगितलं दत्त मना भावान दत्त म्हणल्यावर काय होते त्याचा परिणाम पुढे सांगतात जन्म मरण हरते आणि म्हणून भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे अशा जीवाचं जन्म मरण कैचे बाधे प्राण्या अशा जीवाला पुनरावृत्ती किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम ही अवस्था येत नाही आणि म्हणून आनंदाचे नाम नित्य ज्याची मुखी तोच जगी सुखी सर्व काळ आम्हाला सर्व काळ सुखी व्हायचं असेल तर आम्हाला केवळ आनंदाचं नाम आमच्या मुखात असावं आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये गुरुवर्य प्रसादमान महाराज सांगतात सद्गुरुशी अर्पी तन मन धन तयाशी मी शरण प्रसाद मने आणि महाराज तन मन धन जो कोणी सद्गुरुला अर्पण करतो त्याच्या पायावर माझा दंडवत आहे खूप मोठ्या आशयाचा हा अभंग आहे आणि म्हणून आम्हाला जन्म मरण चुकवायचं असेल तर आनंदाचं चिंतन आनंदाचं भजन करावं म्हणून गुरुवर्य खुशालबन महाराज आवर्जून सांगतात प्रदर्शन करू नाही प्रदर्शनाचा विषय लोकांतात येते आणि भक्ती ही एकांतात ऐक्यपणाची असावी म्हणून महाराज म्हणतात आठवण्याचा परिणाम सांगतात महाराज लक्ष चौऱ्याऐंशीचा फेर चुकेल की नरदेहाची किमया मोठी
नेता येते काय मग पसारा संघ नेता येत नाही तर पसाऱ्याचा इतका आवडंबर का महाराज म्हणतात आम्ही कपाचं कान तुटलं तरी ते कप फेकून देत नाही त्याला चहाचा वापर बंद करून चटणी भरण्याचा वापर सुरू करतो फेकून देतो काय किती बारीक आहे आणि म्हणून इतका पसारा आम्ही जमा करून खुर्चीचा दोन्ही पाय मोडले ते बैठक तितकीच का होईना तरी आम्ही टाकून देत नाही बशी फुटली तर एका बशीचे तुकडे तुकडे करून आम्ही त्याची रांगोळी करू भिंतीमध्ये फसू काय करायचे ते करू आम्ही पसाऱ्यात किती गुंतलो आणि मग महाराज म्हणतात हे पसारा केवळ खलवी दब्रम माईक सकळ सगळं माईक आहे आणि याच्यात भुलू नको म्हणून गुरुवर्य खुशालबन महाराज म्हणतात लायकी मिळवून देण्याची लायकी याच्यात आहे पण दुर्गंधी युक्त तेवढंच आहे दोन्ही बाजू तितक्याच सक्षमात आहे जितका दुर्गंधी युक्त आहे तितका सुगंधी युक्तही आहे जीवनाला सुगंध आणून देणारी क्षमता याच्यात आहे नव्हे नव्हे चार खाणीच्या विरहित करण्याची क्षमता याच्यात आहे आमच्या जीवाला पण यानं त्याचा तसा उपयोग घेतला पाहिजे म्हणून आपण निगेटिव्ह नकारात्मक याच्याकडे बघायचं नाही आपण सकारात्मक बघू कारण कुणालाच मिळालं नाही आम्हाला मिळाले आणि मिळण्याच काय कारण आहे गुरुवर्य खुशालबन महाराज म्हणतात पूर्व पुण्याई आली जन्म तुला कळाला तर आणि कळाला नाही तर आला तैसा गेला व्यर्थ मातेला त्रास दिला सिनविला आणि तुकोबारायच्या भाषेत किंवा नातरायच्या भाषेत सांगायचं झालं तर काय माय गेली होती भूतापाशी नामन घेशी अरे मुडा आलं तसं गेलं काही कामाचं झालं नाही जर याचा उपयोग झाला तर पूर्व पुण्याई आमची फळाला आली असं म्हणता येते आणि नर जन्म जर आम्हाला कळाला आता नुसतं आमचा आम्हाला कळण्यासाठीही आम्हाला सत्संगामीन मी रात्री सांगून गेलो सत्संगामीन ज्ञान मिळणं सद्गुरु बोधाचे सज्जनाच्या संगतीतून संतांच्या संगतीत जावं लागते संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर संत आम्हाला सांगतात संत अध्यात्म ग्रंथ वाचती तिथे सहज सद्गुरूची स्तुती
दिवसेन दिवस पालटे चित्तवृत्ती वाटे सद्गुरु करावा. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आम्हाला सद्गुरु करावा वाटते, आमच्या चित्ताची अवस्था बदलते आणि हे संतांचा परिणाम झाल्याच्या नंतर संत आम्हाला विवेक प्रदान करतात आणि नंतर मग सद्गुरूच्या पदरात टाकतात आणि नंतर सद्गुरु आमचं जन्मवरण चुकवितात. आदरणीय तुझ्या पूर्व पुण्याई आली सृष्टी ब्रह्मसृष्टी या चार पदा सृष्टीचे एका सृष्टीला दहा पद. कर्मसृष्टीचे दहा, विकार सृष्टीचे दहा, दिव्यसृष्टीचे दहा आणि ब्रह्मसृष्टीचे दहा, चाळीस. सांगा चाळीसाचा पसारा, भाव बेचाळीसाचा धरा आणि आम्हाला हे चाळीस पद सगळा पसाराच म्हणले महाराज. आम्हाला हे चाळीस पसाऱ्याचा भाव सांडायचा आहे, काही कामाचा नाही. इथं आम्हाला मोक्ष देणार कुणीच नाही म्हणून धावचोक चाळीस. अचानक उद्या आमचा समजा भजन्या शिवचरण मेला, हे पसारा इथंच राहणार. अट्याक आल्याबरोबर आमचा समजा पकवाजे मेला, पकवाज इथंच राहणार आहे. पेटी मास्तर कोकून केलं गेलं, पेटी तशीच राहणार. हे हातातला पसारा जे आहे जाणार कुठे इथं पडल, हे पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूतात विलीन होईल आणि आत्मा निघून जाईल. हे सगळा पसारा इथंच राहील. आत्मा दुसऱ्या कर्मानुसार पुढे जाते, त्याचं काय कर्म आहे तसं त्याला मार्गक्रमण मिळते. चांग तुम्ही सद्गतीला लागले असाल तसं आत्मा अविनाशी आहे, ते कुठेतरी परमात्म्यात विलीन होईल आणि तुमचं पुण्य संचय कमी पडलं तर तुम्हाला दुसरा आता कोणता तुमच्या कर्मानुसार जन्म मिळेल. आणि मग तुमचं कर्म चांगलं असेल, बाबळीच्या झाडाला कधीच आंबे पिकणार लक्षात ठेवा. तुमचं कर्म बाबळीच्या झाडाच्या लागवडीचं असेल तर त्याला आंब्याच्या पाडाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि एखादा आंब्याचा एखाद्याला पाड खायचा आहे त्यानं नक्की बाब आंब्याचं झाड लावावं. आंब्याचं झाड लावलं काटा मोडणारच नाही. आणि म्हणून ज्या झाडाची फळं त्याच झाडाखाली पडतात. बाबूळ लावा काटेच मोडतात, आंबा लावा पाडच पिकतात. आणि म्हणून सद्गती करा सद्गती पावाल, अधोगतीला गेला तर निषिद्ध कर्म तुम्हाला भोवतील. म्हणून हे पसारा इथंच राहील. केवळ आमची पेरणी केलेली जी आहे, जे आम्ही आता जे करालो ते आमची पेरणी होईल. आज जे आम्ही सकाळी चपात्या खाल्या ते गेलसारी केलेलं खळ होय. आज जे दुर्डीत भाकर आहे की नाही त्या भाकरीचे दाणे गेलसांच्या खळ्या छत मामा आता शेतात आहे त्याचे नवत. आता आम्ही काय पेरलंय त्याच उगवणार आहे. आणि माग जे आम्ही आता जे भोगालो ते माग पेरलेलं. म्हणून आम्हाला दुर्बुद्धी ते मना कदावर न उपजो नारायण तुकोबराय. नारायणा पुढे विनंती करतात की मला दुर्बुद्धी सुचू देऊ नको. आणि म्हणून माणसाला दुर्बुद्धी सुचू देऊ नये, हे पसारा इथल्या इथंच राहणार आहे. म्हणून गुरुवरे खुशाल पण महाराज म्हणतात गोट्यात
संकेत राहील शेजारी कामिना शेजारी राहील पेटविणारे पाठवणाऱ्याची गर्दी राहील पेटावं लागते एकट्याला पाठवणाऱ्याची गर्दी राहते जावं लागते एकट्याला हे विचार जर केला तर आमचं जीवन सुखकर आहे आणि जीवन सुखकर म्हणजे पर्यायाने जन्म म्हणून आमचं सुखण्याच्या मार्गक्रमणाकडे आम्हाला मार्गक्रमण मार्गक्रमण करायचं आहे आणि ते आम्हाला मोक्षाची प्राप्ती करून देणार या जगात दुसरं कोणीच नाही केवळ सहाय्य करता तुझा गुरुदत्त राजा का विसरावे म्हणले महाराज आणि म्हणून तुला सहाय्य करणारा केवळ गुरुदत्त राजा आहे म्हणून त्याला विसरायचं नाही या पसाऱ्याला वळव म्हणून हे जागीत सर्व राहील की हे इतक्या इतकेच राहील की शेवटच्या टप्प्यात गुरुरे खुशाल पण महाराज म्हणतात
Thank you.